भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित समीप कुलकर्णी यांच्या सोलो सितार कॉन्सर्ट या सतार वादन कार्यक्रमाला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. भारतीय विद्याभवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम झाला. समीप कुलकर्णी यांनी सुरुवातीस राग श्यामकल्याण सादर केला, त्यात आलाप जोड उपज छाला पेश केला. ताल हनुमंतमध्ये 10.5 मात्रांच्या तालातील स्वरचित रचना त्यांनी सादर केल्या. ताल एक ताल तीन तालमधील रचना सादर केल्या. राग मिश्र खमाजमध्ये धून सादर केली. या सर्व सादरीकरणाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मेडलेचा वापर करून अनेक बहारदार मराठी हिंदी गीते त्यांनी सादर केली. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. त्यांना तबल्यावर रोशन चांदगुडे यांनी साथसंगत केली. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत सादर होणारा हा 166वा कार्यक्रम होता.